सेट 2024 ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी शेटनेट मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पेपर क्रमांक 2 मराठी या विषयाचे प्रश्नांची जी काही उत्तरं आहेत ती उत्तरं मी आपणापर्यंत पोहोचवित आहे. जे विद्यार्थी प्रथमतः शेटनेट मराठी हे यूट्यूब चॅनल पाहत असतील अशा विद्यार्थ्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करावं, तसेच आपल्या मित्रांना हे शेअर करावं. यावरील माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करावं. विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 7/4/2024 रोजी सेट परीक्षा झाली आणि सेट परीक्षेच्या संदर्भात काही विद्यार्थ्याच्या मनामध्ये असलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी अचूकपणे आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात. जे विद्यार्थी नेट सेट क्लासेस करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांनी हा जो काही नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा. तसेच नेट परीक्षा ही जूनमध्ये होणार आहे ही आपण लक्षात घ्या आणि त्या अनुषंगाने जी की 10/2024 रोजी आपला एक नवीन क्लास या ठिकाणी सुरुवात होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे क्लासेस करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी ही तारीख त्या ठिकाणी लक्षात ठेवावी. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत ज्याच्यामध्ये एकाच वेळीस या प्रश्नांची उत्तरं लक्षात घेता येणार नाहीत, परंतु यातले बरेचसे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. यातील पहिला प्रश्न जो आहे तो आपण या ठिकाणी तोच नाटकात उपयोजिलेल्या कोणत्या घटकामुळे भाषांतरकारासमोर आव्हान उभे राहतं ते म्हणजे कल्पना जी काही दारिद्र्य आहे त्याच्यामुळे हे आव्हान उभं राहत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यातला दुसरा प्रश्न जो आहे तो म्हणजे भारतातील सांस्कृतिक प्रदेश व तेथील पारंपरिक लोकमंच यांच्या सार्थक जोडे जे काही जुळवा अशा पद्धती अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न होता. याचं उत्तर तुमच्या माहितीच तर लक्षात घेत असताना क्रमांक 1 जे उत्तर आहे ते आहे ज्याच्यामध्ये 1-2 म्हणजेच आपल्याला इथं भवईचं गुजरात, त्यानंतर 2-3 म्हणजेच या ठिकाणी जात्राचं बंगाल, 9-5 म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं ते म्हणजे उत्तर प्रदेश, आणि 5-1 म्हणजे ते यात्र मणिपूर अशा पद्धतीने या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा, भाषांतर करीत असताना भाषांतरकार वर्णविषय अधिक परिणामकारक कसा करू शकतो? तर भाषांतराच्या मर्यादा व अडचणी दूर करून पारिभाषिक शब्दाची सार्थक निवड करून, आणि तिसरा जो आहे तो म्हणजे मूल भाषेचे व लक्ष्य भाषेचे जे ज्ञान आहे ते अर्जित करून, यातलं जे उत्तर आहे ते म्हणजे मूल भाषेचे व लक्ष्य भाषेचे जे काही ज्ञान आहे ते अर्जित करून या माध्यमातून परिणामकारक अशा पद्धतीचा तो करू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतं, तंबाखू व्यवसायातील जे काही स्त्रियांच्या शोषणाचे जे काही चित्रण आहे ते झोंबड, आणि झोंबड ही जी काही कादंबरी आहे ती ही कादंबरी या ठिकाणी आपल्याला माहिती की महादेव मोरे यांच्या नावावर असलेली आपण लक्षात घेऊ शकतो. महादेव मोरे हे झोंबड या कादंबरीचे लेखक आहेत आणि त्या कादंबरीतून तंबाखू व्यवसायातील स्त्रियांच्या शोषणाचे जो काही प्रश्न आहे तो मांडलेला आहे. चंद्रबनातल्या सावल्या हे जे काही ललित गद्याचे जे काही पुस्तक आहे ते ललित गद्याचं पुस्तक आपल्याला माहिती आहे की त्या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते लेखक चंद्रकुमार नलगे हे आहेत. यांनाचं गावाकडची माती नावाचं ललित गद्य हे त्या ठिकाणी गायलेलं आहे. तर या ठिकाणी आपण लक्षात घ्यावं ते म्हणजे चंद्रकुमार नलगे हे उत्तर या ठिकाणी आपण लक्षात घ्यावं. त्यानंतर कोरडवाहू शेतीचे जे काही जमीनदार कुळे यांच्यातील परस्पर संबंधाचे चित्रण करणारे रवादिगे यांची जी काही कादंबरी आहे ती कादंबरी म्हणजे आई आहे शेतात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्तिकी पडरे पाण्या किंवा पानकाळा ह्या ज्या काही कादंबऱ्या आहेत हेही त्यांच्या नावावर असल्याचं आपण
सांगू शकतो, त्या अनुषंगाने आपण हे लक्षात घ्यावं. पुढचा जो काही प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा की दलित साहित्य हा दिशा आणि दिशांतर नावाचा ग्रंथ जो आहे तो दत्ता भगत यांच्या नावावर असल्याचं आपल्याला सांगतो, पण त्या अनुषंगाने आपण हा जो काही ग्रंथ आहे तो ग्रंथ या ठिकाणी लक्षात ठेवा. बाबूराव बागुल यांच्या म्हणजे प्रख्यात दलित कथाकार तर होते, तसेच त्यांनी दलित साहित्य समीक्षेत मौलिक भर घातलेली. अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न आणि याचं जे उत्तर आहे ते म्हणजे संपूर्ण विधान जे आहे ते बरोबर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. कुरमुरे जोशी जमातीच्या जीवनाचे जे काही चित्रण आहे ते चित्रण करणारी जी काही असणारी जी आत्मकथन आहे, कुरमुरे जोशी यांच्या जमातीचं जे चित्रण जे आहे ते दादासाहेब मोरे यांचंच गबाळ या आत्मचरित्रात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर कुरमुरे जमातीचे जे काही जोशी जमातीचं जे काही चित्रण आहे ते चित्रण या ठिकाणी गबाळमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की आलिया मर्याई, अतिशय सोप्या पद्धती मर्याईचा उपासक म्हणजेच आपल्याला माहिती तो म्हणजे आलिया मर्याई तिनं गोड्याला किती केला साज, हाती कोरडा त्याला बाक आलिया मर्याई तिचा कळीना अनुभव, भल्या भल्यांना घेती जीव, हे गीत गाणाऱ्या लोककलावंतास म्हणजे जे काही लोक उपवासक आहे ते म्हणजे पोतराज आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हातामध्ये कोरडा किंवा त्याचं जे रूप आहे त्याचं जे वर्णन आहे इथं केलेलं आहे, आणि म्हणून या ठिकाणचं जे उत्तर आहे ते म्हणजे पोतराज, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. जाखडी नृत्य हा जो काही कोणत्या प्रदेशातील प्रचलित असलेला जो काही प्रकार आहे तर तो म्हणजे कोकणमध्ये, सोप्या पद्धतीचा प्रश्न होता की कोकणमध्ये प्रसिद्ध असलेला हा जाखडी नृत्य जो की गणेशोत्सवातील नृत्याचा एक प्रकार म्हणून त्या ठिकाणी केला जात होता. त्यानंतर आहे तो म्हणजे बोधिसत्व पुनर्जन्म, बोधिसत्व पुनर्जन्म म्हणजे जातक कथा, जातक या शब्दाचा अर्थच मुळात त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जन्माशी संबंधित, आणि मग बोधिसत्वाच्या पुनर्जन्म जन्माशी संबंधित असलेला जो काही आहे जो जातक कट्ट कथाच्या नावाचा जो काही ग्रंथ आहे तो या ग्रंथामध्ये आलेला आपल्याला सांगता येतं. यानंतर जो काही 80वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो अशा पद्धतीचा आहे की गोपाली नसेल गवळण असेल अशी जी काही संज्ञेची उत्पत्ती पुढीलपैकी कोणत्या ग्रंथात जी आहे ती सांगितलेली आहे, तर महाराष्ट्र शब्दकोश जो आहे तो शब्दकोश या ठिकाणी आपण लक्षात घ्यावा. तर यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे तरी पण आपण महाराष्ट्र शब्दकोश हे उत्तर या ठिकाणी लक्षात घेऊ. बाकीचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरंही लगेच पाहणार आहोत. तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी निरोप घेतो. आपल्याला हे प्रश्नावली आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करा. तोपर्यंत मी महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो. धन्यवाद.